Single point.
सुरू आहे
किराना क्रमांक बरोबर की अत्यंत दुसरा सामना छत्रपती क्रीडा मंडळ ठाणे साहसी क्रीडा मंडळ उपनगर अत्यंत तुल्यबळ संघ आपल्याला खेळताना क्रीडा क्रमांक बरोबर दिसत आहे. महाराष्ट्र नगर गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मण बोटे साहेब यांचं क्रीडांगणावरती आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं आणि सन्माननीय नगरसेविका जागृती पाटील यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद साहेब. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2018 आज स्पर्धेचा दुसरा दिवस या स्पर्धेला आणि नामवंत अनेक छत्रपती पुरस्कार देते अनेक पुरस्कार देते अशा सर्व सन्माननीय खेळाडूंचा आपल्या राज्यस्तरीय कबड्डी निमित्त त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आताच नुकतेच उपस्थित झालेले मुंबई तसेच राष्ट्रीय कबड्डी खेळाडू त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचं कर्णधारपद भूषवलं असे सन्माननीय अनंत गंभीर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी श्री महाराष्ट्र मंडळ मम्मीज फाउंडेशन भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सन्माननीय नगरसेविका जागृती पाटील यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि नामवंत खेळाडूंच इथे या स्पर्धे दरम्यान उपस्थिती लाभणार आहे. आणि नामवंत अशा छत्रपती अवॉर्ड अजून पुरस्कार देत्या खेळाडूंचा इथे आपण सन्मान करणार आहोत याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची. आणि ज्यावेळी एखाद्या खेळाडूचा आपण सन्मान करतो त्यावेळी त्याने ज्या कामगिरी बजावली आहे आपल्या मुंबईचं आपल्या उपनगराचं आपल्या मांडूंचं नाव त्यांनी संपूर्ण भारतभर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यावेळी गाजवलं असतं त्यावेळी सन्मान होतो तरी आपल्या सर्वांचं एक खेळाडूंचा सन्मान होताना आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आज ही कबड्डी स्पर्धा जी आपण आज प्रो कबड्डी म्हणून पाहतो ही कबड्डी स्पर्धा ज्या खेळाडूंनी जगवली त्यांचं कौतुक होताना आपल्याकडून टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन झालं पाहिजे हे आपण लक्षात ठेवायचं. आज खेळाडू क्रमांक दोन सुरू असलेला पुरुषांचा अडीचा सामना राज्यस्तरीय आई रे
अनेक राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार घेतले आहेत. या संघातून आपल्याला देशाला दिसतंय ग्रुप मध्ये ऑनलाईन बघ, ऑनलाईन ग्रुप आहे ना. भारतीय जनता पार्टीचे पांडू विधानसभाचे सन्माननीय अध्यक्ष प्रवीणजी दैतुरे यांचं क्रीडांगणावरती आगमन झालेलं आहे. सिया दशकाच्या माध्यमातून प्रथमच आपल्या भांडू नगरीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे होत आहेत. आपल्या क्रीडांगणावरती बांडू विधानसभाचे सन्माननीय अध्यक्ष प्रवीणजी दैतुरे यांचं आगमन झालं आहे. त्याचबरोबर त्यांच्या बरोबर आले त्यांचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी इथे उपस्थित आहे. मी महाराष्ट्र मंडळ सन्माननीय नगरसेविका जागृती पाटील कौशिक पाटील यांच्या वतीने मी त्यांचा हार्दिक स्वागत करतो. बाडू मध्ये प्रथम सीएम चषकाच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आपण इथे केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सीएम चषकाच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा प्रथम भांडूप मध्ये आणि कामावंत संघ आणि कामावंत असे खेळाडू आपल्या भांडूप नगरीमध्ये दाखल झालेले आहे. आता थोड्याच वेळात महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब अकॅडमी उपनगर हाही संघ इथे दाखल होईल. उपनगरातील अत्यंत नामवंत असा संघ आणि त्या संघामधून आज आपल्या क्रीडांगणावरती खेळणाऱ्या सन्माननीय साहिली जाधव यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी महिला गाजवले अशा खेळाडू आपल्या सन्माननीय साहिली जाधवजी आपल्या क्रीडांगण एक क्रमांक एक वरती महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब अकॅडमी उपनगर या संघातून खेळणार आहेत. त्याची आपण सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पांडू विधानसभा अध्यक्षांचं इथे आगमन झालेलं मी त्यांना सांगू इच्छितो. स्वर्गीय किरणबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सन्माननीय अध्यक्ष कौशिक पाटील आणि सन्माननीय कबड्डी असोसिएशन बाय प्रो हे माईक देऊ काय हा बघ जागे जा